मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माता पुनीत बालन द हिंदू बॉय हा नवा चित्रपट घेऊन येत आहे, ज्यात हिंदीतील लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. द हिंदू बॉय ही एका हिंदू पीडित तरुण मुलाची कथा आहे, ज्याला त्याच्या संरक्षणासाठी म्हणून काश्मीरमधून बाहेर पाठवण्यात येतं. मग त्याला काय अनुभव येतात आणि 30 वर्षांनंतर जेव्हा तो परत आपल्या घरी परततो त्यावेळी तिथे काय होते याचा परामर्श या चित्रपटाच्या कथेतून मांडला गेला आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले की मी अनेक वेळा काश्मीरला जातो, तेथील लोकांच्या वेदना मी खूप जवळून पाहिले आहेत. मला नेहमीच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, म्हणून द हिंदू बॉय या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं. अलीकडेच द काश्मीर फाईल्स हा सिनेमा देखील खूप गाजला आहे. मला आशा आहे की हा चित्रपट देखील लोकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन शहानवाज बकाल यांनी केलेलं असून याची कथा आणि पटकथा देखील त्यांनीच लिहिलेली आहे. फिनजॉय ॲपच्या मदतीनं सोशल मीडियावर ऑफर्स आणि न्यूज शेअर करून 1000 रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकचा वापर करा. बॉलिवूड असो की हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.